आम्ही तुम्हाला महत्त्वच देत नाहीत आता, कारण तुम्ही पातळी सोडून बोललात आणि तुम्ही मराठे आरक्षणात असतानाही देऊ नका म्हणला, त्यामुळं तुमचा विषय मराठ्यांच्या नजरेतून आता संपलेला आहे. तुम्ही किती विरोध केला आणि तिथं जाऊन किती कार्यक्रम घेतले, तितका आमचा मराठ्याचा फायदा व्हायला लागला. तुम्ही आणखीन घ्या. आमचे मराठे सगळेच एक झाले, पण आता राहिलेले एक झाले. गी सभा कवर सगळे गोळा करून नेतो इकडून तिकडून, पण त्या बिचाऱ्यांचा काही दोष नाही, त्यांना दोष देऊन उपयोग नाही, कारण त्यातले अर्धे तर फुटले बी. ते म्हणतात आमचा नाही पाठिंबा. तू बघ एकटात पडलं उघड परत. एवढा मोठा इतका वर्ष अनुभव असणारा माणूस असा वागतोच कसा? मी रानात काम केलेला बरा, कोणाच्या आत हाताला लागा ना आणखी. मग हे इतक्या वर्षाचा प्रशासकीय अनुभव, शासकीय अनुभव, 30-32 वर्षे सत्ता भोगली, ह्या माणसानं असे वक्तव्य करावेत? पण मराठ्यांना थोडी माणूस वाचता येतो, त्याच्या शरीरावर लक्षात येतं याला काय झालं. म्हातारपणाला पचत नाही, सध्या सताट वाऱ्या जावाच लागतं. पाण्याची टंचाई असली तरीही, कारण लोकांचं खाल्ल्यावर ते पचन कसं? त्यांनी थोडं शांत राहावं, नाही तर कायम त्यांना बाथरूमात बसून राहावं लागू शकतं. वयात थोडं आता मला कोणतरी मिळायचं बांधून विचारलं मग हा काहीतरी म्हणले ते आता माझ्या ध्यानात राहत नाही. ते म्हणले ते बदललेत म्हणले, आता त्यांनी विचार बदलला. मग तर स्वागत आहे त्यांचं मराठीहून, पण खरं खोटं मला माहीत नाही. ते म्हणले त्यांनी आता विचार बदलायला ठरवले. नाही नाही ती सभा आहे ना उद्या आपली, बघा माया कसं उशिरा ध्यानात येतं, आपलं लय अवघड आहे. मी काय कॅम्प्युटर नाही ना कॅसेट टाकले सुरू व्हायला. ते म्हणले सभा आहे उद्या त्यांची इथं तुमच्या गडात का कशात, त्यांचा कुठं गड आहे कोणाला माहित. ते म्हणले तिथं सभा आहे. ते म्हणले मग त्यांना शुभेच्छा. मग तेवढं आरक्षणाला देऊन टाका शुभेच्छा, वन मोकळे. माझ्या डोक्यात ताण तरी कमी होईल ना, मी हिंडू हिंडू खूप दमलोय. माझ्या सगळ्या टांगड्या दुखायला लागल्यात, लोक रातभर मला लुटी देत, मला चेंगरू चेंगरू घेतलंय लोकांनी, मग हे सगळे पाय सुजलेत. नऊच्या पुढं तर मग हात धरला तर सोडीतच नाहीत, टाकलेले असते ते काही जणांनी. माझ्या पायावर पाय देत माझ फोटो काढी दे, पाय काढीत नाहीत. मी अरे पाय काढ म्हणलं तर ते म्हणतो थांब ना जरा शिक, दोन फोटो काढून देना. मलाच घोडायला येत परत. मी परेशान होऊन गेलो. दीपटकून शुभेच्छा वय मोकळा आरक्षण देऊन, तो खाय आमचा आम्हाला दे काय ताण ठेवतो. तो ये लेकर सुखात राहते ना, आमचे मराठीचे राहते बरं. लोकाला बोलतो सभेला त्यांच्याच बांधवाला. मी म्हणतो माझ्या पोरांना लेकरांना मिळू दे आरक्षण असं मी म्हणतो. तर ते म्हणतो मग तुमचे लेकर तर आमचे काय बकर आहेत काय काय बोलन काय नाही. वयाच्या मानाने काय बोलावं, स्वतःच्या समाजाला हीन वागणं बकर म्हणून. किती वाफर करायचा राजकारणासाठी लोकांचा. आता दोन चार जण तर बाहेर निघले, तुमची अशी बुद्धी ढळली त्याच्यामुळं. एक तर तिथंच म्हणला त्यांना म्हणा उरका उरका पाटकून माणसं सगळे चाललेत उरका पाटकून, त्या सगळ्या क्लिप बाहेर आल्या. कोण त्यांना म्हणा जशी का आवडताच घेता का, वाचा वाचा बोलू नका, अशा क्लिप लोक काय साधे सोयीचे आहेत का. आणि सध्या मराठ्यांची सुनामी आलेली, हिच्या कचाट्यात एखादा वरगाळला या वादळात मग त्याला काही सुधरत नाही. त्यांनी मध्ये येऊ नये आमच्या आता सध्या कोणी असू तो, कारण ही सुनामी काय रोखत नाही कोणाला. ही इथली सर्वसामान्याने हातात. सर्वसामान्याचा लढा कधी पण यशस्वी होतो. मराठ्यांच्या एकजुटीचा विजय झालेला आहे. मी माझा किंवा तुमचा हा होणारा विजय नाही, हा महाराष्ट्रातल्या अखंड मराठ्यांचा विजय होणारा विजय असणार. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बी, ते म्हणतात मपलं नाव घेत नाही, त्यांचं दोघाचं घेतो, त्यांचे पाच पाच व्हायला लागलेत. मी नाव तरी कवर घेऊ, ते एका रात्रीत बदलत येत कोण कोणचं पद घेतं माझ्या ध्यानात राहणार काहीच व्हाय ना.
हे रातचीच बदली ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्याच्याच गाडीवर दिवा दिसतोय मी ध्यानात ठेवू काय काय. माग आमचं एकदा असं त्या ओढी काळ्याच्या आंदोलनाला टायमाला ठरलं होतं ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू करायच्या मराठ्यांना. समितीचा अहवाल येईपर्यंत तुम्हाला दिसतो का मी वर्षाला?